नमस्कार, मी विद्या। मराठी रेसिपी घरच्या आठवणमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण झणझणीत आणि चमचमीत असं लसणियाचं चिकन बनवणार आहोत। हे चिकन प्रवासात नेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे, कारण ते जास्त दिवस टिकतं किंवा मुलंमुली शिक्षणासाठी बाहेर असतात त्यांच्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे ही, कारण आपण या चिकनला कोणताही मसाला किंवा कोणतीही ग्रेव्ही वापरलेली नाही आहे। पण खायला खूप चविष्ट, एकदम भन्नाट असं लागतं, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर फारच छान लागतं आणि ते जास्त दिवस टिकतं पण। आजची जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। चला तर मग वेळ न घालवता लसणिया चिकन बनवायला सुरुवात करूया। स्वच्छ धुवून घेतलेलं 1/4 किलो चिकन, 1/2 चमचा हळद, 2 चमचे दही, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा काळा मसाला आणि चवीप्रमाणे मीठ, ह्याला चांगलं चोळून तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढा वेळ ह्याला झाकून ठेवायचं। तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर इथे तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल आणि जर दही नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा वापरू शकता। मॅरिनेट करून चिकनला 1/2 तास झालेला आहे। 1/2 तासानंतर चिकन बनवण्यासाठी 1/2 मुठ कोथिंबीर, 1 मुठ लसणीची पात, हिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे, नेहीची मुळं आहेत ती पण आपल्याला घ्यायची, त्याच्यामध्ये खूप जीवनसत्व असतात, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, 20 ते 25 पुदिन्याची पानं, 2 कांदे, 4 मिरच्या आणि आवडीप्रमाणे तिखट मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि फोडणीसाठी तेल। तुम्ही ते कोथिंबीर, लसूण, पुदिना, मिरची याची पेस्ट पण करू शकता, पण पेस्ट केल्यापेक्षा मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने चिकनला अधिक चव येते, म्हणून माझ्या पद्धतीने नक्की चिकन करून बघा, आवडेल तुम्हाला पण। कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये आपला बारीक चिरलेला कांदा, कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपण लसणीची जे पात आहे त्याची लसूण आणि मिरची आहे त्या कापून घालायच्या आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची। आलं लसणीचा उग्र सुवास जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे। लसणीची आपण पातीची लसूण घातलेली आहे ती आपल्याला करपवायची नाही आहे आणि त्याच्यामध्ये आपण लसणीचे पातीचे कांदा, आणखीन पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर हे घालून चांगलं व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1/2 मिनिट परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण 3 चमचे आपण लाल मसाला घालणार आहोत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं। आपण इथे मिरची पण घातलेली आहे आणि काळा मसाला पण घातलेला आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही इथे आपल्या लाल मसाल्याचा वापर करायचा आहे। मसाला घातल्याच्या नंतर गॅसची फ्लेम आहे ते एकदम लो करायची आणि मसाला चांगला व्यवस्थित परतून त्याच्यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आणि चिकन आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला ह्या चिकनला हिरवा कलर पाहिजे असेल तर कोथिंबीर, लसूण, मिरची याची तुम्ही पेस्ट करून घालू शकता, पण पेस्टपेक्षा जर तुम्ही ह्या अशा पद्धतीने कापून जर घातली तर त्याला अजूनच जास्त टेस्ट येते। याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही, याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि अधूनमधून आपल्याला ह्याला चेक पण करायचं आहे। आणि चिकन शिजवताना गॅसची फ्लेम आहे ती लोच ठेवायची, लो फ्लेमवर शिजवलेलं चिकन आहे ते खूप टेस्टी लागतं। 1-10 मिनटानंतर परत एकदा त्याला अजून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे। आपण चिकनला मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे तर आता काय आपल्याला जास्त मीठ घालायचं नाही, थोडंच मीठ घालायचं आहे कारण आता आपले एवढे मसाले नाही आहेत आणि मीठ घालून त्याला व्यवस्थित असं परत परतून घ्यायचं आहे। चिकन शिजण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागतात, त्याला चेक करायचं शिजलं आहे काय म्हणून, आणि जर तुमच्या चिकनमध्ये पाणी राहिलं असेल तर ते गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आणि चिकन आहे ते चांगलं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे। आपण चिकनमध्ये पाणी नाही घातलं तरी चिकनवर झाकण ठेवून शिजवल्याने त्याला पाणी सुटतं, म्हणून गॅसची फ्लेम मोठी करायची आणि त्याला व्यवस्थित असं सुकवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि लसणीची पात आहे ती घालायची। लसणीची पात घातल्याच्या नंतर आपल्याला ह्याला जास्त परतायचं नाही, 1-10 मिनिट परतून झाल्याच्या नंतर त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे। मस्तपैकी असा सुवास पण सुटलेला आहे आणि छान असा कलर पण आलेला आहे। झटपट असं आपलं लसणिया चिकन खाण्यासाठी तयार आहे। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। थँक्यू।